नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी या अगोदर नदी प्रणालीवरती लेक्चर अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातील जी नदीवरती स्थित धरणे आहेत त्याचे आपण वेगळे लेक्चर घेणार आहोत. त्या संदर्भातील आज आपण ते लेक्चर पाहणार आहोत. मोस्ट ऑफली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नदीखोरे आहेत, ओके. त्यामुळे आपण सेपरेट दोन भाग करणार आहोत. एक म्हणजे पहिल्या भागामध्ये कोकणातील नद्या, त्याचप्रमाणे भीमा खोरे आणि कृष्णा खोऱ्यामधील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांकडची जी धरणं आहेत महत्त्वाची ती कव्हर करणार आहोत. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण गोदावरी खोरे, वैनगंगा, पैनगंगा, त्याचप्रमाणे तापी यासारख्या खोऱ्यामधील नद्यांमधील जी काही धरणे आहेत ती कव्हर करणार आहोत, ओके. जर त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्टडी एम पी एस सी शेजारी लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. या अगोदर आपण नदी प्रणाली संदर्भातील लेक्चर अपलोड केलेले आहे, डिटेल्समध्ये परीक्षा बघू, त्यामुळे ती नक्की पहा. वेळेने दवडता आपण लेक्चरला सुरुवात करू. महाराष्ट्रातील धरणे, आता आपण कोकणातील धरणं पाहू प्रथमतः, त्यानंतर आपण भीमा खोऱ्यामध्ये येऊ आणि त्यानंतर अंतिमतः कृष्णा खोऱ्यामध्ये येऊ, ओके. असं आपण क्रमवाईज येऊ जेणेकरून आपल्याला ते समजण्यास किंवा धरणे लक्षात राहण्यास सोपं जाईल, ओके. आता कोकणातील धरणे आहेत जे उत्तरेपासून ते दक्षिणे कडे क्रमानुसार पाहू. धामणी धरण आहे जे पालघर जिल्ह्यामध्ये आहे, सूर्या नदीवर स्थित असणारं, सूर्या नदी वैतरणा नदीची उपनदी आहे, ओके. त्या नदीवर स्थित असणारं हे महत्त्वाचं धामणी धरण आहे, ओके, जे की पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि त्याची ट्रिक्स आहे लक्षात ठेवण्यासाठी, सुधा लक्षात ठेवा, सु म्हणजे सूर्या, धा म्हणजे धामणी, ओके. ही ट्रिक्स आहे धरण आणि धरणा जे धरण नदीकाठी वसलेलं आहे त्या नदीचं नाव, ओके, सुधा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मोडकसागर धरण जे की वैतरणा नदीवर स्थित आहे. वैतरणा नदी ही नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावणारी महत्त्वपूर्ण नदी आहे, ओके, जी की पालघर जिल्ह्यामध्ये फ्लो होते. वैतरणा नदीवरती तीन महत्त्वाची धरणं आहेत, ओके. पहिलं धरण आहे वैतरणा धरण, त्यानंतर मध्य वैतरणा धरण आहे आणि त्यानंतर अंतिम स्टेजला आहे ते मोडकसागर धरण आहे. असे तीन स्टेजला तीन धरणं एकाच नदीवरती बांधलेली आहेत जी की पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. व त्याची स्थापना आहे ना मोडकसागरची ती 1954 आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर मध्य वैतरणा धरण जे की वैतरणा नदीवर स्थित आहे, जिल्हा पालघर, ओके, आणि स्थापना आहे ना ती 2012 आणि ह्या जलाशयाचं नाव आहे ना मध्य वैतरणा धरणाचं, ओके, त्याला बाळासाहेब ठाकरे जलाशय असं नाव देण्यात आलं आहे मध्य वैतरणा धरणाला, ओके. मोडकसागरची जी ट्रिक्स आहे ना ती मोडावा लक्षात ठेवा, ओके. मोडा म्हणजे मोडकसागर आणि वा म्हणजे वैतरणा, ओके. आणि मध्य वैतरणा म्हणजे लॉजिकली तुम्हाला अजून येईल की वैतरणा नदीवरच स्थित आहे, कारण ऑलरेडी त्या धरणामध्येच त्या नदीचं नाव दिलेलं आहे, ओके. तानसा धरण अत्यंत महत्त्वाचं धरण आहे जे की मुंबईला पाणी पुरवठा करणारे, जसं की वैतरणा असतील, तानसा असेल, ओके, ही महत्त्वपूर्ण आहेत ना धरणं की जी की मुंबई शहराला, मुंबई उपनगर जिल्ह्याला महत्त्वपूर्ण पाणी पुरवठा करणारी धरणं आहेत, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची समजली जातात, ओके. जे की तानसा नदीवरती स्थित आहे, ओके. जिल्हा पालघर, स्थापना 1882 स्थापना करण्यात आली आहे. आणि ह्या तानसा धरणाचे जो जलाशय आहे, ओके, त्या जलाशयाला नाना जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे अनवेक्षित सम्राट मानली जातात, महत्त्वाची व्यक्ती आहे, ओके. जेव्हा आपण इतिहास पाहणार आहोत तेव्हा समाजसुधारकामध्ये यांचा आढावा घेणारच आहोत. त्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल, ओके. लक्षात ठेवा, तानसा धरणाच्या जलाशयाला नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव देण्यात आलं आहे, ओके. त्यानंतर आहे भातसा चोरणा धरण, ओके. दोन धरणं आहेत एकाच नदीवरती, भातसा आणि चोरणा धरण,
ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित असणारं महत्त्वाचं धरण. या संदर्भात स्ट्रिक्स म्हणजे भातसा धरण म्हणजे जे की नदीचं नाव आहे भातसा. ओके, आणि चोरणा संदर्भातील लक्षात ठेवा, भाचा लक्षात ठेवा, भा म्हणजे भातसा, चा म्हणजे चोरणा. ओके, ही ट्रिक्स आहे चोरणा धरणासंदर्भातील लक्षात ठेवण्यासाठी. ओके, भाचा. त्यानंतर टाळंबा धरण जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असणारं कर्ली नदीवरती स्थित असणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे टाळंबा धरण. ओके, हे धरण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे टाक, टा म्हणजे टाळंबा आणि क म्हणजे कर्ली, ट्राक हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आता भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येऊया. ओके, कुकडी नदी महत्त्वपूर्ण जी की अहमदनगर पुणे जिल्ह्याला जोडण्याचं काम कुकडी नदी करते. ओके, जे की तालुका जुन्नर पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असणारा महत्त्वपूर्ण असं धरण आहे. ह्या धरणाच्या जलाशयाला शहाजी सागर असं नाव देण्यात आले आहे, महत्त्वपूर्ण आहे. ओके, हे धरण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे कुमा, कू म्हणजे कुकडी आणि मा म्हणजे माणिकडोह, हे लक्षात ठेवा. ओके, महत्त्वपूर्ण असं धरण आहे कुकडी नदी, गोड नदीची उपनदी आहे. ओके, डिंबे धरण गोड नदीवर स्थित असणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे. ओके, तालुका आंबेगाव पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असणारं महत्त्वपूर्ण असं धरण डिंबे धरण गोड नदी काठी. ओके, हे धरण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे घोडी. ओके, घो म्हणजे घोड आणि डी म्हणजे डिंबे. ओके, त्यानंतर आहे भुशी डॅम, पर्यटनासाठी भुरळ घालणारा पावसाळ्यातील महत्त्वपूर्ण असा डॅम ओळखला जातो तो भुशी डॅम. ओके, भुशी धरण जो इंद्रायणी नदीकाठी वसलेला आहे, लोणावळ्या नजीक हा डॅम आहे जो की जिल्हा पुणे जिल्ह्यात स्थित आहे. ओके, महत्त्वपूर्ण असा डॅम आहे. ओके, भुशी डॅम, त्याचा ट्रिक लक्षात ठेवा भुई, भू म्हणजे भुशी आणि ई म्हणजे इंद्रायणी. पाणशेत धरण महत्त्वपूर्ण धरण, मुठा नदीची उपनदी असणारी अंबी नदी. ओके, महत्त्वपूर्ण धरण आहे. ओके, अंबी नदी ही मुठेची उपनदी आहे. जिल्हा पुणे जलाशयाला नाव देण्यात आलं आहे या धरणाच्या, तानाजी सागर जलाशय. पाणशेत धरणाच्या जलाशयाला नाव आहे तानाजी सागर जलाशय. तुम्हाला विचारलं जाऊ शकता जोडालावामध्ये एका बाजूला जलाशयाची नावं आणि दुसऱ्या बाजूला धरणाची नावं, यावरती जोडालावा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ऑनलाईन क्वेश्चनमध्ये बनवू शकतो की तानाजी सागर हे जलाशयाचं नाव कोणत्या धरणाला दिलेलं आहे किंवा पाणशेत धरणाच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलं आहे असा प्रश्न बनवू शकतो. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे जलाशयाचं नाव लक्षात ठेवा. ट्रिक्स आहे अप्पा, अ म्हणजे अंबी, पा म्हणजे पाणशेत. ओके, त्यानंतर आहे वरसगाव धरण, महत्त्वपूर्ण धरण आहे. ओके, मुठेची उपनदी असणारे मोसी नदीवरती स्थित असणारं महत्त्वपूर्ण असं धरण जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या जलाशय या धरणाच्या जलाशयाला नाव देण्यात आलं आहे वीरबाजी पासलकर जलाशय असं नाव देण्यात आलं आहे, महत्त्वपूर्ण आहे वरसगाव धरण मोसी नदीवरती जी की मुठेची उपनदी आहे. पुणे जिल्हा वीरबाजी पासलकर जलाशय असं या धरणाच्या जलाशयाला नाव देण्यात आलं आहे. ट्रिक्स लक्षात ठेवा माव म्हणजे मा म्हणजे मोसी आणि व म्हणजे वरसगाव. ओके, त्यानंतर आहे खडकवासला धरण जे की पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे. जे धरण मोसी अंबी मुठा या नदीवरती बांधलेलं आहे पुणे जिल्हा, महत्त्वपूर्ण आहे. ओके, खडक अमोम हे ट्रिक्स लक्षात ठेवा. खडक म्हणजे खडकवासला, अ म्हणजे अंबी, मो म्हणजे मोसी, म म्हणजे मुठा, खडक अमोम. ओके, जिल्हा पुणे खडकवासला धरण महत्त्वपूर्ण. त्यानंतर भाडगर धरण, पूर्वीचं नाव याला लॉइड धरण या नावाने ओळखलं जाणारं हे भाडगर धरण आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पूर्वीचं नाव कोणतं होतं भाडगर धरणाचं, तर लॉइड धरण होतं. येलवंडी नदी जी की नीरेची उपनदी आहे. ओके, पुणे जिल्ह्यामध्ये असणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे. जलाशयाचं नाव आहे या धरणाच्या यशाजी कंक असं नाव देण्यात आलं आहे. ओके, भाडगर धरणाच्या जलाशयाला यशाजी कंक असं नाव देण्यात आलं आहे. हे धरण लक्षात ठेवण्यासाठी भाय ही ट्रिक्स लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचं असं धरण आहे. भा म्हणजे भाटघर आणि य म्हणजे येळवंडी. ओके, चासकमान धरण अत्यंत महत्त्वाचं धरण आहे. भीमा नदीकाठीत वसलेलं महत्त्वपूर्ण असं धरण पुणे जिल्ह्यामध्ये
वसलेलं हे महत्त्वपूर्ण असं धरण आहे. त्याचे टेक्स आहे सामा, सा म्हणजे चाचक मान, मा म्हणजे भीमा. ओके, त्यानंतर आहे उजनी धरण, जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित असणारं पण भीमा नदीकाठी वसणारं हे महत्त्वपूर्ण असं धरण आहे. उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर नाव देण्यात आलं आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. ओके, भीमा नदीकाठी असणारं उजनी धरण आहे. ओके, याचे ट्रिक्स लक्षात ठेवा, भाऊ भा म्हणजे भीमा आणि उ म्हणजे उजनी. ओके, त्यानंतर वीर नीरा देवधर धरण ही महत्त्वपूर्ण दोन धरणं आहेत जी नीरा नदीकाठी वसलेली आहेत. ओके, पुणे जिल्ह्यामध्ये असणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे. ओके, वीर धरण लक्षात ठेवण्यासाठी वीना लक्षात ठेवा ट्रिक्स, वी म्हणजे वीर, नी म्हणजे ना म्हणजे नीरा. ओके, नीरा देवधरसाठी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स वेगळी नाही, कारण ऑलरेडी नदीचं नाव त्यामध्ये आहे धरणामध्ये, ते लगेच आपल्याला लक्षात येतं. ओके, कऱ्हा धरण नीरा नदीची उपनदी, महत्त्वपूर्ण अशी उपनदी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असणारं महत्त्वपूर्ण असं धरण, जलाशय मल्हार सागर जेजुरी कऱ्हा नदीकाठी वसलेलं आहे, त्यामुळे हे लक्षात राहण्यासाठी सोपं जाईल जलाशयाचं नाव मल्हार सागर. ओके, त्यानंतर आपण कृष्णाच्या खोऱ्यात येऊया. धोम धरण जे कृष्णा नदीकाठी वसणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे, जिल्हा सातारा वाई नजदीक असणारं महत्त्वपूर्ण असं धरण धोम धरण. धोम धरण लक्षात ठेवण्यासाठी धोक, ओके, धो म्हणजे धोम आणि क म्हणजे कृष्णा, हे लक्षात ठेवा, ट्रिक्स लक्षात ठेवा. कणे धरण वेण्णा नदीकाठी कृष्णेची उपनदी असणारी महत्त्वपूर्ण वेण्णा नदी, ओके, कणेर धरण आहे, जिल्हा सातारा. ओके, हे धरण लक्षात ठेवण्यासाठी कर्वे ही ट्रिक्स लक्षात ठेवा, कर म्हणजे कणेर, वे म्हणजे वेण्णा. ओके, कणेर धरण. कोयना धरण अत्यंत महत्त्वपूर्ण, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे ओळख असणारं हे महत्त्वपूर्ण असं धरण आहे कोयना धरण. ओके, जिल्हा सातारा. ओके, जलाशय शिवाजी सागर जलाशय महत्त्वपूर्ण आहे. ओके, जलाशयाचं नाव शिवाजी सागर आहे. ओके, कोयना धरणाचे जलाशयाचं नाव शिवाजी सागर आहे. ओके, त्यानंतर चांदोली धरण वारणा नदीकाठी वसणारं महत्त्वपूर्ण धरण आहे, जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव देण्यात आलं आहे वसंत सागर जलाशय, महत्त्वपूर्ण आहे. ओके, चांदोली धरण लक्षात ठेवण्यासाठी वाचा ही ट्रिक्स लक्षात ठेवा, वा म्हणजे वारणा, चा म्हणजे चांदोली. ओके, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारं महत्त्वपूर्ण धरण आहे, ज्या धरणाचं बांधकामची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी केली होती, राधानगरी हे धरण महत्त्वपूर्ण आहे. नदी भोगावती लक्षात ठेवा, कारण पंचगंगा नदी तुम्हाला कन्फ्यूज करून क्वेश्चन टाकला जाऊ शकतो की पंचगंगा नदीकाठी हे धरण वसलं नाही आहे, तर राधानगरी धरण हे भोगावती, पंचगंगा नदी पैकी एक असणारी भोगावती या नदीकाठी वसणारं महत्त्वपूर्ण असं धरण आहे राधानगरी धरण, जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्ष्मीसागर या धरणाच्या जलाशयाला नाव देण्यात आलं आहे. लक्ष्मीसागर लक्षात ठेवण्यासाठी फक्त महालक्ष्मी लक्षात ठेवा कोल्हापूरची, मग तुम्हाला आपोआप तुम्हाला अंदाज येतो. ओके, हे धरण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे भोरा, भो म्हणजे भोगावती, राम म्हणजे राधानगरी. ओके, महत्त्वपूर्ण असं धरण आहे. आणि शेवटचं आहे पहिल्या पाठमधील दुधगंगा धरण, नदी दुधगंगा नदी आणि जिल्हा कोल्हापूर काळंबवाडी येथे महत्त्वपूर्ण असं बांधण्यात आलेलं दुधगंगा धरण, जे की दुधगंगा नदीकाठी वसलेलं आहे. या जलाशयाला नाव देण्यात आलं आहे राजेश्री शाहू सागर असं नाव देण्यात आलं आहे या धरणाच्या जलाशयाला, अत्यंत महत्त्वपूर्ण असं धरण आहे. ओके, अशा प्रकारे आपण पहिल्या पार्टमध्ये कोकणातील भीमा त्याचप्रमाणे कृष्णा खोऱ्यातील नद्या आहेत त्या नद्याकडची महत्त्वपूर्ण अशी धरणे पाहिलेली आहेत. सेकंड लेक्चरमध्ये सेकंड पार्टमध्ये आपण गोदावरी असेल, तापी, त्याचप्रमाणे पैनगंगा वर्धा या खोऱ्यातील महत्त्वपूर्ण नद्याकाठी वसणारे महत्त्वपूर्ण अशी धरणं आहेत, त्या धरणाचा आपण आढावा घेणार आहोत, परीक्षाभिमुख घेणार आहोत. त्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित प्राप्त होईल. त्याचप्रमाणे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. त्याचप्रमाणे लाईक आणि आपल्या आसपासच्या जे विद्यार्थी
शासकीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांना अवेलेबल होऊन जाईल. ओके, तूर्तास आपण इथं संभू, भेटू मुन्ना पुढील लेक्चरमध्ये.